नमस्कार. महात्मा गांधी विद्यालयातील सातवी प या वर्गातील भांड्यांची दुनिया हा संवाद आम्ही सादर करीत आहोत. काय मुलांना ओळखलं का मला? मी जातो. तू इथे काय करतोस? काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक फक्त लग्नाची हळद करण्यासाठी उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. तुझे मित्र सगळे सोयरे कोणते आम्हाला नाही समजलं. तुम्हाला काहीच माहित नाही माझ्याबद्दल. सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्याला होत गेलेल्या बदलांची माहिती. आम्ही सांगतो आपला इतिहास बरं का मुलांनो. मानव जसा स्थिर जीवन जगू लागला त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजे पेटी मातीची मडकी पराती राजवाणे घडे अशी नित्य प्रयोगी भांडी बनवली. अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो, पण काय रे माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? नाही तसं नाही. मातीच्या भांड्याबरोबर दगडी लाकडी चांबड्यांची भांडीही मानवानं तयार केली. तुम्ही चांबडी बुदले वाढलेल्या भोपळ्यापासून बनवलेले कुंभे कधी पाहिले आहेत का? हो हो, मी आंतरजाळावर अशा प्रकारची खूप भांडी पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक या वस्तूंचा उपयोग करतात हेही वाचलं आहे. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भीती रंगत ठेवलेली ही अशी काटवट आहे. गव्हाचं बाजरीचं ज्वारीचंही अशी पीठ वळण्याची भाकरी थापण्याची तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. अगं मंदा, तुला आठवत का तुझी आजी आमचा नवा सदस्य मिक्सरला किती घाबरायची? मिरच्या हळद धने असं काही करण्यासाठी उखळ मिसळ दगडी दल आणि खलबत्ता आजी वापरायची, पाटावर बंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उखळीमध्ये कोण पदार्थ बसतोय? लावलं मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ दळायची करायला खूप कष्ट करायची. हे सगळं खरं आहे, पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे?